काही कालावधीसाठी बंद करण्यात आलेले गुंटेवारे जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू करण्यासाठी येथील दुय्यम निबंधक यांनी इस्टेट एजंट यांना ग्रीन सिग्नल दिल्याने गुंटेवारी जमीन व प्लॉटचे खरेदी व्यवहार सुरू होणार असल्याने इस्टेट एजंटामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे। तर बंद पडलेले गुंटेवारी व्यवहार सुरू होण्यासाठी मोठी आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा जत तालुक्यात जोरदार सुरू आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की जत शहरातील जत घाटगेवाडी रस्ता व शहरातील विविध भागात इस्टेट एजंटाकडून मोठ्या प्रमाणात गुंटेवारी जमिनीची प्लॉटिंग करून त्याची विक्री सुरू आहे। जत तालुक्यातील व तालुक्याच्या बाहेरील अनेक इस्टेट एजंटांनी येथील स्थानिक शेतकरी यांच्याकडून त्यांच्या शेतजमिनी विकत घेऊन त्यावर गुंटेवारी पद्धतीने प्लॉटिंग केले आहे। हे प्लॉटिंग करीत असताना त्यांना शासनाच्या नियम व अटीचे पालन केले नाही। गुंटेवारी प्लॉटमध्ये सरकारी नियमानुसार रस्ते, ओपन स्पेस व बालवाडीसाठी व इतर उपक्रमासाठी जागा ठेवलेली नाही। तसेच नगररचना कार्यालयाकडून प्लॉटिंगसाठी मंजुरीही घेण्यात आली नाही, त्यामुळे हे प्लॉटिंग नियमबाह्य असे झाले असून जतचे उपविभागाधिकारी कार्यालयाने जतचे दुय्यम निबंधक यांना नियमबाह्य गुंटेवारी जमीन व प्लॉटची नोंदणी न करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या। परंतु नव्याने 9 दिवस याप्रमाणे दुय्यम निबंधक यांनी 1 आठवड्यासाठी गुंटेवारी जमीन व प्लॉटच्या नोंदणी बंद ठेवल्या होत्या। जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गुंटेवारी जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी गुंटेवारी जमीन व प्लॉटचे दस्तऐवज करताना गुंटेवारी प्लॉट खरेदी घेणारे पक्षकार यांना जमीन म्हणूनच सदरची मिळकत खरेदी करावी लागत असल्याने त्यांची मोठी फसवणूक होत आहे। गुंटेवारी प्लॉट खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या पक्षकारांना त्यांच्या दस्तऐवजामध्ये जमीन म्हणूनच 1 गुंठा 2 गुंठा 3 गुंठे असे चित्र घालावे लागत असून चतुर्सीमा लावून दस्ताची पूर्तता करण्यात येत आहे। परंतु गुंटेवारी प्लॉट खरेदी घेणारे पक्षकार यांना त्यांच्या दस्तऐवजामध्ये प्लॉट नंबर, प्लॉटची मोजमापे, प्लॉटचे एकूण क्षेत्रफळ तसेच प्लॉटचा प्रमाणित नकाशा हे आवश्यक असतानाही ते दस्तऐवजामध्ये न आल्याने पक्षकारांची मोठी लुबाडणूक व फसवणूक होत आहे। जर येथील आठवडाभर बंद असलेले गुंटेवारी जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार सुरू होण्यासाठी येथील इस्टेट एजंट यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी मोठी आर्थिक तडजोड केल्यानेच हे व्यवहार सुरू होत आहेत अशी चर्चा जत तालुक्यात सुरू आहे।